गाईज सगळीकडे ढगाळलेलं वातावरण आहे तुम्हाला असं वाटत असेल की रात्रीच्या वेळेला मी व्हिडिओ बनवते की काय पण रात्री नाही मी दुपारचे तीन वाजता हा व्हिडिओ बनवती आहे शूट करते आहे पण तरी इतकं काळ कुट्ट झालेलं आहे ढगाळलेलं वातावरण आहे त्यामुळे पण मी काळी कुळकुळीत दिसत आहे मी मध्ये एवढी काळी नाही आहे हाय गाईज आजचा जो आपला व्हिडिओ बनणार आहे तो कालच्याच व्हिडिओशी रिलेटेड आहे म्हणजे काल आपण गाईचे औषधी गुणधर्म पाहिलेले आहेत आणि आज आपण गाईचं धार्मिक महत्व पाहणार आहोत मी म्हटलं होतं कालच्या व्हिडिओमध्येच की नानाच ब्लॉग शूट करणार आहेत पण नानाला थोडा म्हणजे त्यांचा हेल्थ इश्यू आहे त्यामुळे ते ब्लॉग शूट नाही करू शकत आहे म्हणून धार्मिक महत्व ही मी सांगणार आहे तर जेव्हा समुद्रमंथन झालं होतं त्यावेळेसला चौदा रत्न निघाले होते त्यामध्येच कामधेनू म्हणजे चौदा रत्नापैकीच एक म्हणजेच गायीचा जन्म हा समुद्रमंथनातून झालेला आहे गाय ही विश्वाची माता पण आहे आणि तुम्हाला हे पण बघायला मिळत असेल की महाभारतामध्ये गायीचं खूप सारं महत्त्व समजून सांगितलेलं आहे ज्यांनी कोणी महाभारत वाचलेलं असेल त्यांना तर माहितीच आहे पण मीही तुम्हाला आज गाईचं धार्मिक महत्व समजावून सांगणार आहे जेवढं मला माहिती आहे त्यानुसार जर आपण जेव्हा दशक्रिया विधी करतो त्यावेळेस गायीचं परमस्थान मानलं जातं जर कावळ्याने त्या पिंडाला नाही शिवलं तर ते पिंड गाईला खाऊ घातलं जातं आणि असं समजलं जातं की ते पिंड गाईने खाल्लं की मोक्षप्राप्ती मी होते असं समजलं जातं गाई तुम्हाला आपल्या आई वडिलांनी आजोबांनी सांगितलेलंच आहे की गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात आणि हे सत्य आहे की असं म्हणतात आणि ते सत्यही आहे त्याला शास्त्राचा आधारही आहे गाय ही अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे आणि जे काही बारा आदित्यांची बहीण आहे आणि गाय ही अमृतरूपी दूध देणारी पृथ्वी तलावरची खरोखरची कामधेनू आहे जो कोणी गायीची सेवा करतो म्हणजे आजकाल खूप सारे लोक गोरक्षणार्थ कार्य करतात तर जो कोणी गोसेवा करतो त्याला स्वर्गप्राप्ती होते असं म्हणणं गो बर आहे गोसेवेने स्वर्गप्राप्ती होते त्याचबरोबर गायीची सेवा केल्याने माणसाला जे काही आजार वगैरे आहेत तर ते पण दूर होतात त्याचबरोबर गोसेवा केल्याने माणसाला स्वर्गप्राप्ती तर होतेच होते पण मोक्षप्राप्ती पण होते असंही शास्त्राचं म्हणणं आहे महाभारतामध्ये सांगितलेलं आहे स्वर्गात देखील गाय पूजनीय आहे आणि गाय सर्व मनोकामना पूर्ण करणारी पृथ्वी तलावरची कामधेनू आहे हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि गायीच्या शरीराला गुगुळाचा सुगंध येतो गुगुळ नावाचा एक प्रकारचा सुगंधी पदार्थ आहे तसा गाईच्या शरीराला सुगंध येतो असं महाभारतामध्ये पद्मपुराणामध्ये प्रत्येक ठिकाणी गाईचं महत्त्व धार्मिक महत्त्व समजावलेलं आहे आणि गाईज मला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक सांगायची आहे की हा कंटेंट आम्ही का बनवला तर आमचे एक फॅमिली डॉक्टर आहेत डॉक्टर घुले म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो आणि ते स्वतः हा एक खूप मोठे गोरक्षक आहेत अहमदनगर जिल्ह्यातील आणि त्यांच्याकडे गो फार्म पण आहेत ते कुठेही गायी मिळाल्या की ते गायी म्हणजे ज्या शेत म्हणजे कुणी निरोपिगी म्हणून सोडून देतात तशा गायी ही त्या गोफार्ममध्ये ते सांभाळतात आणि त्यांच्याकडेच तुम्हाला पंचंगव्य थेरपी पाहायला मिळेल तर त्या पंचंगव्य थेरपी परत जे काही प्रॉब्लेम्स असतील आणि गाईचे जे आयुर्वेदिक औषधं येतात ते सुद्धा त्यांच्याकडेच मिळतील आणि त्यांचा पत्ता आहे गुले क्लिनिक गणेश चौक बोलेगाव रोडला आणि अहमदनगर या नवना ना न, 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 न नागापूर एम आय डी सी रोड अहमदनगर इथे त्यांचं क्लिनिक तुम आहे तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा त्यांच्या क्लिनिकला तर तुम्हाला ही तुमच्या जे काही आहेत प्रॉब्लेम्स त्याच्यावरती नक्की सोल्युशन मिळेल आयुर्वेदिक पद्धतीने गाईज मी तुम्हाला ॲड्रेस तोंडी पण सांगितलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला तो डिस्क्रिप्शनमध्येही बघायला मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं की डॉक्टर घुलेंकडे तुम्हाला पंचंगव्य थेरपी मिळेल आणि कुठलाही तुमचा प्रॉब्लेम असू हो द्या त्यावरती तुम्हाला आयुर्वेदिक इलाज मिळेल आणि त्यांचे जे काही इलाजाचे चार्जेस आहेत ते एकदम माफक दरामध्ये आहेत तुम्ही पा बाहेरच्या क्लिनिकला गेलात तर तुम्हाला खूप जास्त खर्च येतो पण तिथे खूप कमी खर्चामध्ये तुमचा ट्रीटमेंट होते तर तुम्ही एकदा त्यांच्याकडे नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कसं वाटलं आमचं हे महात्म्य ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर मी नगरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू